नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा मराठी लोकांसाठी आहे, महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इव्हेंटमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. जर तुम्ही इव्हेंटचं काम करत असेल, तुमच्याकडे लग्न असेल, समारंभ असेल किंवा गणपती उत्सव असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही पायरोज जर तुम्ही वापरत असेल बा, त्याला अनारसुद्धा म्हणतात, तर त्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे. आणि कुठली वस्तू घ्यायला पाहिजे, कुठल्या वस्तू घ्यायला पाहिजे, कुठली मशीन घ्यायला पाहिजे, त्याबद्दल मी हे सगळं त्याबद्दलची पूर्ण माहिती असणारा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मित्रांनो, तुम्ही बघत असेल मी काही वस्तू माझ्यासमोर ठेवलेल्या आहे. तर हे जे तुम्हाला तुम्ही बघत असेल हे 8 चॅनलचा रिमोट सिस्टीम आहे. आणि हे तुम्ही बघत आहे हे अनार आहे. मित्रांनो, याला पायरोज म्हणतात. आणि हा अनार इलेक्ट्रिक अनार असतो. याच्यामध्ये वायर लागलेले असतात. आणि या वायरला सप्लाय दिल्यानंतर, बॅटरी सप्लाय दिलं की याच्यामधून फाउंटेन निघतं. तर आजकाल सगळ्या लग्नांमध्ये आणि सगळ्या प्रोग्राममध्ये, गणपती उत्सव आणि भरपूर ठिकाणी अशा पायरोजचा उपयोग होतो. तर तुम्ही बघत असेल याला ऑपरेट करण्यासाठी एक सिस्टीम असतं, ज्याला म्हणतात रिमोट कंट्रोल सिस्टीम, फायरिंग सिस्टीम म्हणतात. याच्यावर नाव लिहिलं आहे फेस्टिव बलून. आणि याचा मॉडेल नंबर आहे Q08. तर याच्यामध्ये कसं असतं, हे ब्लॅक कलरचं, याला रिसिव्हर म्हणतात. असं 8 रिसिव्हर असतात आणि 2 रिमोट असतात. तर बघा, 2 रिमोटपैकी 1 रिमोट असतं, त्याच्यामध्ये एकच स्विच असतं. ही स्विच प्रेस केल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये जी बॅटरी लागलेली असते त्याच्यातून सप्लाय सुरू होतो. आणि ह्या वायर कनेक्ट असल्यामुळे याला ॲक्टिवेट करतात, म्हणजे हा सुरू होतो. तर याच्यामध्ये एक जे रिमोट कंट्रोल्स आहे त्याच्यामध्ये एकच बटन आहे, म्हणजे ही बटन प्रेस केल्यानंतर सगळे ॲक्टिवेट होतात. आणि दुसरं जे रिमोट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ABCD असं चार अक्षर लिहिलेले आहे. तर ए प्रेस केल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये बघा ए असं 2 लिहिलेलं आहे, तर हे 2 ॲक्टिवेट होतील. दुसऱ्या कंडिशनमध्ये 2, तिसऱ्या सी आणि डी. असं जेव्हा तुम्ही ABCD प्रेस कराल तेव्हा 2 ॲक्टिवेट होईल. आणि ही जेव्हा दुसरं रिमोटचं एवालं हे बटन जेव्हा प्रेस कराल तेव्हा सगळं ॲक्टिवेट होईल. तर अशा प्रकारे हे काम करतं. हे रिमोट असतं, रिमोटच्या आतमध्ये छोटासा सेल असतो. बरेच कंपनी कंडिशनमध्ये जेव्हा विमानाने ही पार्सल येतं त्यावेळेस याच्यामध्ये सेल नसतं, आपल्याला वेगळं सेल प्रेस याच्यामध्ये मित्रांनो, अशा प्रकारे एक छोटंसं बॅटरी असतं. अशा प्रकारे एक बॅटरी असतं, 23 अँपिअरची बॅटरी असतं. अशी बॅटरी या रिमोटच्या आतमध्ये लावायची असतं आणि त्याच्यावर हा रिमोट ॲक्टिवेट होतो. आणि हे जे सिस्टम आहे, या सिस्टममध्ये याचं छोट्याशा बॅटरी असतात, 4 बॅटरी असतात. म्हणजे आपल्या घरी जे घड्याळाची बॅटरी आपण वापरतो, AA बॅटरी याला म्हणतात, असे 4 बॅटरी याच्यामध्ये असतात. आणि 4 बॅटरीचा हा एक लावल्यानंतर हा एक पूर्ण काम करायला सुरुवात होतो. याच्यामध्ये एक अशी अशी एक स्विच असतं, स्विचला आपण सुरू केलं की बघा याच्यामध्ये 2 इंडिकेटर सुरू होतात. आणि हे 2 इंडिकेटर हे इंडिकेट करतात की याच्या आतमध्ये कुठली वस्तू लागलेली नाही आहे, म्हणजे म्हणून हे 2 इंडिकेशन सुरू होतात. तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये असं एक 2 ब्लॅक आणि रेड कलरचे 2 पॉईंट आहे. याला असं प्रेस केलं की याच्या आतमध्ये जी वायर लागायसाठी ओपन होतात आणि क्लोज होतात. आणि मागच्या बाजून तुम्ही बघितलं इथे एक छोटंसं छिद्र आहे. या छिद्रामध्ये तुम्ही काही वस्तू सुई टाकून किंवा काडी टाकून याला प्रेस केलं तर हे ॲक्टिवेट होतं. आणि तुम्ही पेरिंग करू शकता. बरेच लोक पेरिंग म्हणतात, बरेच लोक प्रोग्रामिंग म्हणतात, तर प्रोग्रामिंग इझिली करू शकता. तर बघा, अशा प्रकारे फायरिंग सिस्टीम असं. आणि याच्यामध्ये याची स्पेशालिटी अशी आहे की जे बलून एंट्रीचं काम असतं, म्हणजे मोठे बलून असतात त्याच्या आतमध्ये छोटे बलून इन्सर्ट करतात, ज्याच्यामध्ये हिलियम गॅस लावतात. मोठा बलून फुटला की छोटेवाले बलून हवेमध्ये उडतात. हे कन्सेप्टसाठी हे मशीन सगळ्यात बेस्ट आहे. बघा, बलूनला फायर करण्यासाठी, म्हणजे बलूनला फोडायसाठी अशा प्रकारे फ्यूज असतात. हा एक साधावाला फ्यूज आहे, माचिसच्या काडीसारखं याच्या आतमध्ये टोक असतं. दुसरा जो फ्यूज आहे याच्यामध्ये बघा, तुम्ही बघत असेल तर छोटंसं एक चौकोनी कलरचं एक पांढरा भाग लागलेला आहे. याच्यामध्ये नायक्रोम धातूची तार असते आणि ही तार गरम होते आणि बलूनला फोडते. आणि हे जे प्रकारचं फ्यूज आहे हे तुम्ही लाईफटाईम वापरू शकता. याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि भरपूर दिवसपर्यंत चालतं. त्याच्या ऑप्शन म्हणून एक स्वस्त फ्यूज असतं. हा अशा प्रकारचा 1 टाइम यूज होणारा फ्यूज असतो. बघा, हा तुम्ही दुसऱ्या प्रकारातला हा एक आहे, याला ब्लास्टर म्हणतात. ब्लास्टर म्हणजे छोट्या प्रकारचा सुतळी बॉम्ब, याला वायर लागलेले असतात. तर हा ब्लास्टर आपल्याला पेपर शॉटसाठी, रिबिन कन्फर्टी, पेपर कन्फर्टी याच्यामध्ये उपयोगात येण्यासाठी असा ब्लास्टर वापरतात. त्याच्यानंतरचा प्रकार आहे
हे पायरोज, तो तुम्ही बघत असाल एक पायरोज आहे, या पायरोमध्ये 3M आणि 35S लिहिलं आहे. 3M म्हणजे 3 मीटर हाईट असतं आणि 35S म्हणजे 35 सेकंद असतं. हे इनडोअर आउटडोअरच्या दृष्टीनं पायरोज मिळतात. त्याच्यामध्ये टायमिंग आणि हाईट आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे चायना आहे, इंडियन आहे, आणि याच्यानुसार याचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि रेट पण खूप व्हॅरी होतात. अशा प्रकारे पायरोज असतं. बरं, तुम्हाला हा जर याच्यामध्ये जर तुम्हाला पायरोज जर वापरायचे असले बा, तर याला पायरोज म्हणतात. तुम्ही असं याच्यावर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर त्याच्यासाठी 2 ऑप्शन असतं. याच्यासोबत अशा प्रकारे स्टँड येत नाही, असं स्टँड तुम्हाला वेगळं घ्यायचं असतं. बघा, याच्यामध्ये स्टँडमध्ये लावायचं असतं आणि स्टँडमध्ये लावल्यानंतर तुम्ही याला सरळ जमिनीवर असं उभं करू शकता. जर तुम्हाला असं स्टँड जर वापरायचं नसलं बा, तुम्हाला कमी खर्चामध्ये काम करायचं असलं, तर अशा प्रकारे डबल साईडेड टेप येतात, म्हणजे दोन्ही बाजूंनी टेप लागलं असतं. याला असं फाडायचं, असं कैचीने तुम्ही फाडू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी टेप लावलेलं काढलेलं आहे. ही टेप इथे लावायची अशी पायरोच्या वरती, आणि हे जे आहे पायरो याच्यावरती असं चिपकवायचं, जेणेकरून असं निघणार नाही. बघा, तुम्ही अशा प्रकारे याला उचलू शकता, काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि तुम्ही हे वायरेला कनेक्ट करून स्विच प्रेस केली की हे याला ॲक्टिवेट होईल आणि हे इथून सुरू होईल. किंवा तुम्ही असं स्टँड पण घेऊ शकता. दुसरी गोष्ट, हे अशा प्रकारे ब्लास्टरचं हाऊसिंग असतं. तुम्ही बघत असेल अशा प्रकारे हाऊसिंग आहे आणि इथे छिद्र आहे. या छिद्रामधून हे ब्लास्टरचं वायर बाहेर काढायचं. आधी ब्लास्टरच्या आतमध्ये टाकायचं, त्याच्यानंतर अशा प्रकारे पेपर टाकायची आणि त्याला ब्लास्ट करायचं. त्याच्यामुळे काय होईल, हे पेपर हवेत उडेल आणि खूप मस्त इफेक्ट दिसतं, बढे दिसतं आणि खूप छान दिसतं. हा झाला पेपरचा प्रकार. जर तुम्हाला रिबन फॉर्ममध्ये आता नवीन कन्सेप्ट आलेला आहे. बघा, तुम्ही हे रिबन फॉर्ममध्ये आहे. 24 रिबन असते एका पॅकेटमध्ये, 24 रिबन असतं. तर हे छोट्या आकारामध्ये आहे, गुंडाळलेलं असल्यामुळे. आता तुम्ही जेव्हा ब्लास्ट कराल तेव्हा ही एक 12 ते 15 फूटपर्यंत लांब रिबन असतं आणि रिबिनसारखं असं बाहेर निघतं, तर खूप छान दिसतं आणि बडे दिसतं. अशा प्रकारे तुम्ही बघत असलेलं हे सिस्टम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ्यात स्वस्त आहे, मस्त आहे. आणि तुम्ही जर बिगिनर आहे, नवीन आहे, तुम्हाला याच्याबद्दल खूप जास्त माहिती नसेल बा, तुम्हाला सुरुवात करायची असली, तुमच्याकडे कुठे प्रोग्राम असलं किंवा तुम्हाला इव्हेंट ऑर्गनायझरचं काम छोट्या प्रमाणात सुरू करायचं असेल, कमी इन्व्हेस्टमेंट करायची असली, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू आमच्याकडे होलसेल रेटमध्ये अवेलेबल राहील. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मी लिंक देईल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर एक आमचा ऑनलाईन दुकान आहे. त्या दुकानामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू, त्याची किंमत, त्याचे व्हिडिओ, त्याचे रेट्स आणि ते कशाप्रकारे वापरायचं पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे. तर तुम्ही होलसेल रेटने आमच्याकडून मागवू शकता. ऑल इंडियामध्ये आम्ही हे डिलिव्हर करतो. तर तुम्ही हे सगळ्या वस्तू बघून घ्या. तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या माहिती तुम्हाला मिळेल आणि माझा व्हॉट्सअपचा नंबर पण मिळेल. तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्ही तुमच्या घरबसल्या मागवू शकता आणि एक छोटासा कमी पैशामध्ये एक व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगलं अर्निंग करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओच्या संबंधात काही कुठली समस्या असली, काही माहिती असली पाहिजे असली, तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू.